सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. तेल्हार तालुक्यातील अडगाव बुद्रुकला वगळले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात रोग प्रतिबंधात्मक अधिनियमांतर्गत कोविड 19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपविभागीय दंड अधिकारी अकोट यांनी जाहीर केलेल्या गावातून अडगाव बुद्रुकला वगळले. ग्रामीण भागात 10 पेक्षा जास्त कोविड रुग्ण असणारे गावांमध्ये विषाणूचा फैलाव होऊ नये याकरिता कडक निर्बंध लावण्याबाबत उपविभागीय दंड अधिकारी यांनी नमूद केलेल्या गावांमध्ये अडगाव बुद्रुकचा समावेश होता. अडगाव बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नगतच्या गावातील बरेच पॉझिटिव्ह रुग्णांची नावे हे अडगाव बुद्रुकच्या नावावर दाखवल्यामुळे रेकॉर्डनुसार अडगाव बुद्रुक येथील कोविड रुग्णांची संख्या जास्त दिसत होती. प्रत्यक्षात अडगाव बुद्रुक येथे 6 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, त्यातील परत तपासणीत 4 रुग्ण निगेटिव्ह झालेत. त्यामुळे अडगाव बुद्रुक येथील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी असल्याची बाब वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा अहवाल देऊन सरपंच शोभा रमेश खंडारे, उपसरपंच मजर अली, गटनेता संजय राजनकर, माजी सरपंच अशोक घाटे, पोलीस पाटील हितेश हागे यांनी उपविभागीय दंड अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार डॉक्टर संतोष येविलकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अडगाव बुद्रुक हे गाव प्रतिबंधित गावातून वगळल्याची माहिती तहसीलदार तेल्हारा यांनी दिली. शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे व निर्देशाचे जनतेने पालन करून मास्कचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. गाव प्रतिबंधित क्षेत्रातून वगळल्यामुळे प्रयत्न करणारे सर्वांच्या प्रति व्यापारी संघटना व गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले. प्रतिनिधी काजी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, अकोला.